मला आनंद तर आहेच. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उमेदवार म्हणून आणि त्याचबरोबर इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्यामध्ये सादर केलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबरच इंडिया आघाडीच्या सर्व माननीय पदाधिकारी माननीय नेते मंडळी हे उपस्थित होते आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मिरवणुकीने आलो आम्ही. उमेदवारी अर्ज दाखल केला पण उमेदवारी अर्ज दाखल करत असताना जो आनंद आहे त्या आनंदाचं रूपांतर विजय तर नक्की आहेच पण विजय किमान 2.5 लाखाच्या मताधिक्यानेच मिळू हा निर्धार आजच्या या उपस्थितीमुळे मनामध्ये निर्माण झालेला आहे. भाई आत्ता तुम्ही उमेदवारी अर्ज भरला पण प्रतिस्पर्धी अजूनही तुमच्या समोर दिसत नाही, काय सांगाल त्याबद्दल? काही चिंता करायची मला गरज नाही त्यांची. कोण यायचं त्यांनी यावं, नाचायचं त्यांनी नाचावं निवडणुकीमध्ये. त्या ज्यांनी निवडणुकीला उभं राहण्याचं जे धारिष्ठ करतील त्यांनी मनामध्ये पक्क ठेवावं की आपल्याला 2.5 लाखांनी आपटायचं आहे. कोण यांची पण रत्नागिरी सिंधुदुर्ग आमदार वैभव नाईक सांगतात त्याप्रमाणे 11व्या यादीमध्ये कदाचित त्यांचं नाव असेल किंवा नसेल. हे मला वाटतं कदाचित 3राच उमेदवार येण्याची शक्यता सुद्धा आहे. खरं बोललंय ते, ईश्वर साक्षात शपथ घेऊन खऱ्या बोलल्या असतील असं मानायला काही हरकत नाही. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.